अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक प्रक्रिया अकोले नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. भाजपच्या नगरसेविका सोनालीताई चेतनराव नायकवाडी यांची बहुमताने नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांचीही बहुमताने निवड करण्यात आली. सोनाली नायकवाडी यांना 16 पैकी 12 मते पडली, तर बाळासाहेब वडजे यांनाही 16 पैकी 12 मते पडली. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे आणि मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीप नायकवाडी हे मात्र या निवडणूक प्रक्रियेला गैरहजर राहिले. या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. यावेळी अकोले नगरपंचायतीत माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचौरे, सुधाकरराव देशमुख, माणिकराव देशमुख, सीताराम पाटील भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठ्या जल्लोषात अकोले शहरातून विजय मिरवणूक काढली. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे या अकोले तालुक्यातील तथा या नगरातील अकोले शहरातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी कल दाखवला आणि 12 उमेदवार या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल मी प्रथम त्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असताना आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गुंडकर, तालुकाध्यक्ष सीताराम पाटील भांगरे, युवकचे सिराजी डेरेसाहेब हे सर्व निरीक्षक म्हणून या ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी निरीक्षक म्हणून या ठिकाणी काम पाहत होतो. आणि हे काम पाहत असताना कदाचित माझ्यासारख्याला या ठिकाणी वाटतंय का अगस्ती महाराजांचा आशीर्वाद आणि साईबाबांचा आशीर्वाद हे दोन्ही आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही या निवडणूक लढवत होतो. जिल्हाध्यक्ष शिर्डीमधून या ठिकाणी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आले आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यातील आणि या शहरातील जनतेने जो विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवून पूर्ण सदस्य या ठिकाणी जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले. आणि अपेक्षा देखील हीच होती का विकासाचे कामं झाले पाहिजे. नक्कीच ही लोकांची ही अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होईल हेच आमच्या मित्राने सांगू इच्छितो. आज नगराध्यक्ष म्हणून श्रीमालीताई नायकवाडी तसे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी बाळासाहेब वडजे यांची निवड या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे पार पडली. सर्व नगरसेवक यांनी जे सहकार्य दाखवलं त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यकाळात या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अकोल्याचा या ठिकाणी दिसून येईल या अकोले शहरामध्ये
पदामध्ये आणि आपल्या तालुक्याचे भाग्यवी जाते आदरणीय वंदनीय पिचड साहेब आणि आपले सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय वैभवराव पिचड साहेब या दोघांच्या आशीर्वादाने त्यांचं स्वप्न हे अकोले शहराचा विकास आणि अकोले शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम आम्ही माननीय बाळासाहेब बोडके जे उपाध्यक्ष आहेत आणि मी स्वतः जे आज अध्यक्ष म्हणून जो पदभार स्वीकारला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज माझ्या सगळ्या नगरसेवक नगरसेविकांनी माझ्या सोबत राहून आज दोघांनाही आज इथे काम करण्याची संधी दिली. मी प्रथमतः सर्व पक्षातील सर्व सदस्यांचे नेतेगणांचे आदरणीय वंदनीय पिचड साहेबांचे आमच्या जिल्हा अध्यक्ष आमचे माननीय राजाभाऊ बोरकर आमचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय श्री राजू देवे आमचे विकास बाबासाहेब आमचे सगळ्याच नगर जिल्ह्यातील सगळ्याच सदस्य जे आज माझ्यासाठी इथे उपस्थित आहेत बाळासाहेबांसाठी इथे उपस्थित आहेत मी सर्वांचे आभार मानते. माननीय भाऊंना आमचे अध्यक्ष या सर्वांचे मी आज इथे स्वागत करते आणि मी त्यांनी माझ्यावर आणि बाळासाहेबांवर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाचा नक्की सोनं करण्याचा आणि शहराचा विकास पुरेपूर रीतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन. मी सर्वांचे आभार मानते की तुम्ही मला एवढी संधी दिली. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी व आरपीआय महायुती या महायुतीला 12 जागा यांची निवडून स्पष्ट बहुमत दिलं. यामध्ये आपल्या राज्याचे माजी मंत्री मधुबराजे पिचड साहेब, माजी आमदार वैभवराजे पिचड साहेब, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बोरकर, शिवाजी ढेरे, आमचे तालुका अध्यक्ष सीतारामजी भांगरे, माजी सभापती कैलासभाऊ वाचोरे, शिवाजीराजे धुमाळ व संतराजे मुंडकर, त्याचप्रमाणे राहुलजी देशमुख या सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला सहज विजय प्राप्त झाला. त्यामुळे आज नगराध्यक्षपदी स्वरलती नाईकवाडी, उपनगराध्यक्षपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी जे आम्हाला सर्व भरभरून मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व इथून पुढे वैभवभाऊ पिचड व मधुराजे पिचड साहेब यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही असाच आम्ही सर्व शहराचा विकास करू. आता दरवाजा घेण्यासाठी नगर नाशिक किंवा संगमनेरला जाण्याची गरजच नाही. आता आपल्या अकोले शहरात म्हणजे साई दर्शन डोर्समध्ये तुमच्या पसंतीचे मशीनच्या सहाय्यानं बनवलेले भरभक्कम ग्लास कोटिंग दरवाजे योग्य आणि वाजवी दरात उपलब्ध. महाराष्ट्रात प्रथमच मशीनच्या सहाय्यानं थेट दरवाजावर डिझाईन, अत्याधुनिक पद्धतीनं प्रेस केलेले दरवाजे, हेवी क्वालिटी पॉलिश, 100% मेंटेनन्स फ्री, सागवान दरवाजापेक्षा मजबूत आणि आकर्षक, लॉंग लाईफ आणि क्विक सर्व्हिस, यामुळे उत्तम आणि दर्जेदार दरवाजे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे साई दर्शन डोअर्स. आपल्या पसंतीचे हजारो दरवाजे नवनवीन डिझाईन मध्ये उपलब्ध. याशिवाय दरवाजा फिटिंग साठी आवश्यक असलेले हार्डवेअर साहित्य होलसेल दरामध्ये उपलब्ध. त्यामुळे आपल्या घराला अधिक रुबाबदार आणि आकर्षक बनवण्यासाठी एक वेळ साई दर्शन डोअर्सला अवश्य भेट द्या. दरवाजामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर वापरला जात नाही तर थेट मशीनच्या सहाय्यानं दरवाजावर डिझाईन केली जाते. आमची सेवा म्हणजे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. दर्जा आणि गुणवत्ता म्हणजे साई दर्शन डोअर्स. आमचा पत्ता महात्मा फुले चौक, देवठाण रोड, लहांगे कॉम्प्लेक्स, अकोले. प्रोप्रायटर विशाल कोटकर. संपर्क 96565491.